हळदी पावडर एक चम्मच, चवीनुसार मीठ, धना पावडर. आता आपण सर्व मिक्स करून घ्यावं, पूर्ण असं एकजी करून घ्या. व्यवस्थित तसं करून घ्यायचं. त्याच्यात टाकू आपण हे दोन अंडी. कॉर्नफ्लावर हे किती टाकायचं? हे दोन चम्मच टाकले तुम्ही. मग माझ्या अंड्यात टाकले, तुम्ही तुमच्या अंड्यात टाकलं. म्हणजे जोपर्यंत घट होत नाही तोपर्यंत आपण टाकू शकतो. टाकू शकतो. थोडस पात्र झालंय. मी आता थोडं परत आणखी कॉर्नफ्लावर टाकतो त्याच्यामध्ये. हे थोडस म्हणजे घट्ट नाही, थोडं पातळ पातळ सारखंच आहे. ही आपण अशी टिक्की बनवू म्हणजे चिकन कसं मध्ये चांगलं फ्राय होऊन जाणार. ही अशी टिक्की बनवायची आपल्याला आणि सर्व असं करून ठेवून द्यायची आपल्याला. असे बॉल करून जसं चिपकाताने त्याला असं दाबून हे बर्गर आपण थोडं बटर लावून ह्याला सुट्टाव्यावर फ्राय करून घेतलं. हां, आता आपण याच्यामध्ये याच्यावरती शेपन चटणी ही थोडी थोडी लावायची असं. आपल्या अंदाजानुसार लावायचं नेहमी शेजवान चटणी. हा ही आहे पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस आपल्या आवडीनुसार लावू शकतो ना आपण दोघी पण. आपल्या आवडीनुसार आहे, आपल्याला कमी जास्त करता येतं. तुम्हाला तिकट असेल तिखट मिडियम. काही मुलांना पिझ्झाचा फ्लेवर आवडतो म्हणून आपण मेयोनीज लावायचं. लहान मुलांना थोडंसं जास्त लावून द्यायचं म्हणजे ते तिखट नसतं ना, म्हणून आपण ते लावू हे मेयोनीज. आणि मुलांना जास्त मेयोनीज आवडल्यामुळे जास्त आवडीने खातात. आणि हा बर्गर मी माझ्या पद्धतीने बनवते ना मेयोनीज. हे थोडं टोमॅटो केचप. जर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. हो, हे लावलं कसं हे सगळं लावल्याने थोडंसं टेस्ट चांगली येते म्हणून. आता मी याच्यावरती कांदा हे घेते. टोमॅटो हे असं आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढं. मी इथे तीन घेतले. ओके, आता आपण याच्यावर चीज. त्याच्यानंतर ही आपण चिकनची टिक्की बनवली होती ती. मग मी त्याच्यावरती हे गट्टा पत्ताकोबी पत्ताकोबी ते तुम्हाला आवडेल तेवढं घ्या. आणि हे बन असं बंद करून घ्या. हे बघा माझा बर्गर. हॅलो गाईस, मेरी मम्मी आज बर्गर बनवायचं ना टेस्ट करके देखते. दोनों हाथ से अच्छे से पकड़. हाँ, और बाइट ले पूरा. कैसे बनाए? टेस्टी. अच्छा है ना? लाइक करो और शेयर करो.